भाजपचे आमदार राम कदम यांनी महिलांविषयी अनुद्गार काढले आहेत त्याबद्दल आम्ही प्रथम संभाजी ब्रिगेड पंढरपूर यांच्या वतीनं जाहीर निषेध करत आहे व मंदिर समिती सदस्य पदावरून राम कदम यांना त्वरित काढून द्या टाकावे व त्यांचा आमदारकीचा राजीनामा भी घ्यावा. अन्यथा जो नेताच असा बोलतो तर त्याचे कार्यकर्ते महिलांचं काय आदर करणार आहेत. त्यामुळं पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीवर जे त्यांचं सदस्यपद आहे ते त्वरित काढून टाकवा कारण आमच्या पंढरपूरकरांचा अस्मितेचा प्रश्न आहे व आणि जाहीर निषेध करतो व तसंच आम्ही पंढरपुरात येण्यासाठी त्यांना बंदी करणार. ही संभाजी ब्रिगेड त्यांना तर पंढरपुरात पाऊल ठेवलं तर तीव्र आंदोलन करेल तरी त्याला त्वरित विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवरनं काढून टाकवा असं आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जाहीर करतोय. निषेध 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 भाजपच्या आमदाराचा निषेध असो. भाजप सरकारचे आमदार राम कदम यांचा जाहीर निषेध करते अहिल्या ब्रिगेडच्या वतीने व जिजाऊ महिला ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंढरपूर येथे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. राम कदमने जे वक्तव्य केलेलं आहे मुलींना पळवून नेण्याचं या वक्तव्यावरून पंढरपूरमध्ये आज त्यांना शेण चालण्यात आलेलं आहे आणि पंढरपूर मंदिर समितीवरून त्यांना हाकलण्यात यावं म्हणून आम्ही सर्व पंढरपूरच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करत आहोत. एक जबाबदार व्यक्ती एक आमदार म्हणून घेणाऱ्या एका बीजेपी सरकारच्या आमदारनं जर असं वक्तव्य केलं तर सर्वसामान्य आया बहिणींची आबरू आज वेशीत टांगण्यात आली आहे यांच्या वक्तव्यामुळे. तर हे बेजबाबदारपणे केलेलं वक्तव्य त्यांचं त्यांनी जाहीर माफी मागून व त्यांना पक्षातून काढून टाकून आमदारकीची हकलपट्टी करून त्याचा जाहीर निषेध करावा मंदिर समितीतून त्यांना हकलून द्यावं ह्या राम कदमचं करायचं काय हा प्रश्न पडलाय. तर ह्या राम कदमला चौकात उघडं करून मारण्यात यावं असं आम्हा सर्व महिलांना वाटतं. या राम कदमचा आम्ही आज निषेध करतोय. या राम कदमचा निषेध करतोय.